नमस्कार मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे बटाट्याची रस्सा भाजी तर इथं मी दोन बटाटे साली न काढता चिरून घेतलेले आहेत तुम्ही हा तर साल काढू शकता दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद मीठ घेतलेला आहे चवीनुसार एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ कढीपत्त्याची पानं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हे आमटीसाठी लागणारं वाटण आहे कोथिंबीर सुकं खोबरं आणि लसूण बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर इथं मी भांड घेतलेलं आहे भांड्यामध्ये आता एक मोठा चमचा तेल घेऊ तेल आता गरम झालेलं आहे मोहरी घालू जिरं घालू जिरं मोहरी आता तेलामध्ये तडतडलेली आहे बारीक चिरलेला कांदा घालू यामध्ये आणि कढीपत्त्याची पानं आणि कांदा चांगला तेलामध्ये मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ आता लालसर असा भाजून घेऊ आता कांदा कांदा आता तेलामध्ये परतून झालेला आहे यामध्ये आता वाटण घालू सुख खोबर हो लसूण आणि कोथंबीरचं वाटण घालू यामध्ये आणि आता वाटण चांगलं परतून घेऊ तेलामध्ये बारीक गॅसवरती एक दोन मिनटं आपण चांगलं परतून घ्यायचं आहे तर वाटण तेला आता तेलामध्ये परतून झालेलं आहे यामध्ये हळद घालू आणि आता बटाट्याच्या फोडी घालू यामध्ये मीठ घालू आता चवीनुसार आणि आता मसाल्यामध्ये बटाटे मिक्स करून घेऊ आणि चांगले तेलामध्ये आता हे परतून घेऊ मग बटाटे आपण गॅस आता बारीक करू आणि दोन मिनटांसाठी आपण यावरती झाकण ठेवू हो आता एक दोन मिनिटं झालेले आहेत आणि बटाटे आपण थोडे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत यामध्ये आता मी लाल तिखट घालणार आहे तर इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमचं घरचं कोणतंही तिखट वापरू शकता तर दोन चमचे कांदा लसूण मसाला घालू लाल तिखट आता बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅसवर आपण परतून घेऊ यामध्ये आता पाणी घालू तुम्हाला जितकी आमटी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मिक्स करून घेऊ पुन्हा एकदा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालू आणि आता आमटीला एक उकळी येऊ देत तर आमटीला आता उकळी आलेली आहे यामध्ये आपण भांड्यामध्येच आता पळी घालू अशी आणि त्यावरती झाकण ठेवू म्हणजे आपली आमटी वतू जाणार नाही भांड्यातून आणि बारीक गॅसवर बटाटे शिजवून घेऊ तर एक पंधरा मिनटानंतर आमटी तयार झालेली आहे आणि बटाटेसुद्धा अगदी मऊ शिजलेले आहेत तर बारीक चिरलेली कोथंबीर घालू यामध्ये आणि आता एका प्लेटमध्ये आता आपली आमटी काढून घेऊ तुम्हाला जर ही बटाट्याच्या आमटीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर नक्की करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद